रोटरी क्लब जळगाव पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान कै रामदास पाटील स्मृती सेवा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव शहरामध्ये मोफत नेत्र तिरडेपणा या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी या शिबिराचे लाभ जळगावकरांनी मोठ्या प्रमाणात घेतले. पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठानचे हे 137वे शिबिर होते. हा शिबिर आयोजित करण्याचा मानस एकच आहे की समाजामधील तरुण तरुणी तसेच लहान मुलांमध्ये तिरडेपणा असल्यामुळे त्यांना त्यांच्या येणाऱ्या आयुष्यात अडचणी येऊ नये म्हणून या शिबिराचं आयोजन या प्रतिष्ठानामार्फत केलं जातं. यावेळी माजी अध्यक्ष व प्रकल्प प्रमुख डॉक्टर तुषार फिरके यांनी आवाज मराठीशी बोलताना काय म्हटले ते पाहूया. क्लब जळगाव पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान पुणे आणि पीपल बँक अंतर्गत शाहू महाराज रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज आणि उद्या 18 मे आणि 19 मे रोजी मोफत तिरडेपणा शस्त्रक्रिया शिबिर आणि पापणी पडणे हे शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे. हे जळगाव रोटरी क्लब जळगावचे सतत 4थे शिबिर असून पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठानचे हे 168वे शिबिर आहे. 2014 या काळामध्ये आपण पहिले शिबिर आयोजित केले, त्यावेळी आपण 72 नेत्रांवर शस्त्रक्रिया केल्या. त्यानंतरच्या शिबिरात आपण 102 नेत्रांवर केल्या आणि नंतर तिसऱ्या शिबिरात आपण 96 नेत्रांवर शस्त्रक्रिया केल्या. या शिबिरात आपण समाजासाठी अतिशय उत्कृष्ट असून आपण 11 मुलींचे लग्न आजपर्यंत आपण पार पाडू शकलो की ज्या तिरड्या डोळ्यांमुळे मुलींचे लग्न होऊ शकत नव्हते ते या शिबिरामुळे पार पाडले गेले. तसेच 2 मुलांची लग्नसुद्धा पार पाडलेली आहेत. आजच्या या शिबिरामध्ये एकूण आपण 232 रुग्णांची प्राथमिक तपासणी केलेली आहे आणि जे सर्व रुग्ण आहेत सिलेक्ट झालेली साधारणतः 70 ते 80 नेत्रांवर आपण शस्त्रक्रिया करणार आहोत. रोटरी क्लब हा नेहमी काहीतरी नावन्यपूर्ण कार्यक्रम करत असतो आणि जळगावमध्ये अशा प्रकारचे शिबिर तिरडेपणाची आयोजित केलेली नसतात. रोटरी क्लब जळगाव हे ते वेगळेपण काहीतरी आपलं हे सिद्ध करत असतो. हे शिबिर आयोजित करण्याचा मानस एकच आहे की समाजामध्ये बरेचसे तरुण तरुणींमध्ये किंवा लहान मुलांमध्ये तिरडेपणा आढळतो. लहान मुलांमधला तिरडेपणा लवकर जर आपण दुरुस्त नाही केला तर त्याला अंधत्व येण्याची शक्यता असते. तरुण मुलींमध्ये जर तिरडेपणा असेल तर त्यांचे लग्न जमण्यात तो अडसर होत असतो. तर ह्या दोन्ही गोष्टी आपण या शिबिरामार्फत आपण सोडवू शकतो. या शिबिरामध्ये आपल्याकडे हा म्हणजे नुसती महाराष्ट्रातील नसून तर गुजरात त्यानंतर आजूबाजूच्या स्टेटमधलीसुद्धा आपल्याकडे रुग्ण आलेली आहेत. कच्छपासून म्हणजे या शिबिरात रुग्ण आहेत. नाशिक, मालेगाव, मुंबई, धुळे, दोंडाईचा, नंदुरबार अशा इथली लांबलांबची आहेत आणि खूप गरीब घरातली ही मुलं आहेत. आणि याचा पूर्ण खर्च आपण हा रोटरी क्लब जळगाव आणि पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठाने उचलेत. टीम आवाज मराठी जळगाव.